नमस्कार मित्रांनो, मी पवन कदम। नुकताच आपण एक व्हिडिओ बघितलेला आहे ज्यामध्ये माणसाच्या त्या किंवा त्या व्यक्तीच्या शरीराला स्किनला काही चमचे आणि काही प्लेट्स वगैरे चिकटत आहेत आणि असं सांगितलं जात आहे की ती लस दिल्यानंतर त्याच्यात चुंबकत्व आले। पण मित्रांनो, मी तुम्हाला आता काही प्रयोग दाखवणार आहे ज्यामुळे तुम्हाला ही गोष्ट कशामुळे होते हे समजायला लागेल। तर चला आता आपण सुरू करूयात आणि मी तुम्हाला दाखवणार आहे कशा प्रकारे चिकटतं आणि ते आपण त्याच्यामागचं शास्त्रीय कारण समजून घेऊया। आणि तर चला सुरू करूयात। तर स्क्रीन दिसत असेल तुम्हाला। तर मित्रांनो, कुठली सरफेस जेव्हा एकमेकावर रेस्ट असते, समजा ही एक आपली वस्तू आहे आणि ही एक समजा हा टेबल आहे आणि ही आपली वस्तू त्याच्यावर आपण ठेवली, तर ही वस्तू जेव्हा आपण याच्यावर ठेवतो रेस्ट करतो त्यावेळेस याच्यामध्ये पूर्ण कॉन्टॅक्ट कधीच नसतो आणि यामध्ये काय असतं, मग सरफेस टेबलची सरफेस प्लेन नसते, परफेक्ट प्लेन नसते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जी वस्तू त्याच्यावर ठेवतो ती प्लेन नसते, यामुळे यामध्ये काही धुळीचे कण असतात। त्याच्यानंतर एअर असते, यामुळे ही वस्तूचे फार कमी भाग हा सरफेसशी टचमध्ये असतो आणि बराचसा जो सरफेस आहे तो याच्या कॉन्टॅक्टमध्ये नसतो, कारण हे दोन्हीही रिजिड बॉडी आहेत त्यामुळे असं घडतं। तर आता आपण बघूया की मग चिकटतं कसं, जे आपली जे चमचे किंवा हे जे आहे वस्तू ह्या चिकटतं कशा काय, तर आपण हे समजून घेऊया। परंतु हा परफेक्ट कॉन्टॅक्ट येण्यासाठी ज्या आपल्याला गोष्टी हव्यात आवश्यक, त्या म्हणजे एकतर चकाकणारी सरफेस, म्हणजे एकदम प्लेन सरफेस हवी, फिनिश्ड सरफेस हवी, आणि एक ही प्लेन जरी चकाकणारी दिसली तरी एकदम मायक्रोस्कोपिक लेवलला जर बघितले तरी हिला असे बारीक सूक्ष्म पीक्स आणि व्हॅलीज ज्याला म्हणतात इंजिनिअरिंगच्या भाषेत, तर ह्या असतात। परंतु याला मग हे सरफेस कॉन्टॅक्ट वाढवण्यासाठी अजून एक दुसरा मार्ग आहे, तो म्हणजे की आपण ज्या गोष्टीला आपली वस्तू चिकटणार आहे, समजा ही आपली वस्तू आहे, ही तिची कॉन्टॅक्ट सरफेस आहे आणि ही आपली स्किन आहे, तर ही स्किन बघा एकदम सॉफ्ट स्किन आहे आणि केस नसलेली स्किन आहे, तिथेच हे चिकटणार। तर बघा ही आहे स्किन आणि ही आहे आपली ऑब्जेक्ट, ओके। तर ह्या ज्या सरफेसमध्ये जे आहे हे कॉन्टॅक्ट, तर हे एकदम परफेक्ट होणार। त्यामुळे काय होतं की जी आपली जी वस्तू आहे ती चिकटते। आता चिकटते म्हणजे काय होतं अजून बघूया आपण, याच्यावर अजून काही गोष्टी घडतात यामध्ये, त्या पण मी सांगणार आहे। आपल्या स्किनमधून सतत मॉइश्चर निघत असतं आणि या मॉइश्चरमुळे एक फिल्म याची इथे बनते आणि तो कॉन्टॅक्ट अजून मजबूत होतो आणि इथून हवासुद्धा मग इथे राहत नाही, त्यामुळे हवेचा देखील दाब पडतो आणि ती वस्तू। अजून एक गोष्ट तुम्ही बघितली असेल की जेव्हा त्या वस्तू चिकटतात त्यावेळेस त्या अशा चिकटतात, बरोबर, किंवा शक्यतो चपट्या ज्या गोष्टी आहेत त्या चिकटतात। परंतु जर आपण आणि यामध्ये काय होतं, जो मॅक्झिमम फोर्स आहे जो खाली ओढणारा जो फोर्स आहे, समजा ही तुमची स्किन आहे किंवा आर्म आहे आणि जो फोर्स आहे जो चिकटणारा फोर्स, तो जास्तीचा जो फोर्स आहे तो खाली ओढणारा आहे आणि तो कुठे आहे, स्किनच्या जवळ आहे। समजा जर तुम्ही एखादी वस्तू घेतली, ती जर समजा एक इस्त्री घेतली आपण बघूया, आणि तिचा जर सेंटर ऑफ मास इथून दूर असेल, समजा हा सेंटर ऑफ मास जर दूर असेल तर ही वस्तू चिकटणार नाही, तर ती अशी निघून पडेल,
तर ह्या गोष्टी तुम्हाला इथे घडताना दिसतील. ज्या वस्तू चिकटतात त्या चपट्या वस्तू आहेत ज्या स्किनच्या जवळ राहतील. उदाहरणार्थ कॉईन असेल किंवा चमचे असतील किंवा उलटणे वगैरे प्लेट्स असतील, तर ह्या गोष्टी स्किनच्या जवळ असल्यामुळे त्या पडण्याचा चान्स कमी होतो. आता अजून काही बघूया आपण हे कशामुळे होतं. समजा ही स्किन आहे आणि याच्यावर जर टाल्कम पावडरचे कण आले तर त्याची एक फिल्म बनते, टाल्कम पावडरची बारीक कण, आणि त्यामुळे जी वस्तू आपण लावतो तिचा आणि स्किनचा प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट होत नाही. ही स्किन आहे आणि ही आपली ही वस्तू आहे, सॉरी ही वस्तू आहे आणि हे आहे ही टाल्कम. यामुळे काय होतं, याच्यामध्ये काही गॅप तयार होते किंवा परफेक्ट कॉन्टॅक्ट नसतो, त्यामुळे हे याच्यावरून घसरून जातं खाली. ओके, आणि हाच प्रयोग तुम्ही केस असलेल्या शरीरावर, म्हणजे जिथे छातीवर किंवा जिथे केस आहेत तिथे जरी केला तरी हे चिकटत नाही. तर मित्रांनो, तर आता आपण बघणार आहोत की मी तुम्हाला काही प्रयोग करून दाखवणार आहे आणि ते कशा प्रकारे प्रूव्ह करून दाखवणार आहे की हे कशा प्रकारे चिकटतं किंवा कोणत्या कंडिशनमध्ये चिकटत नाही, हे आता मी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर मी आता माझ्या या इथे जो भाग आहे दंडावरचा तिथे हे करून दाखवणार आहे. येथे केस अगदी कमी आहेत आणि इथली स्किन किंचित मॉइस्ट किंवा आर्द्र आहे. आणि आता आपण बघूया. आता मी सुरुवात कॉईन पासून करतोय. बघा, हा कॉईन मी घेतलेला आहे आणि हा मी कॉईन इथे लावतो. ते बघा, चिकटला, मी हलतोय तरी तो पडत नाही, बरोबर. आता मी इथे, आता ही डिश बघा, ही डिश मी लावतोय परंतु हिचा सेंटर ऑफ मास आहे हा स्किन पासून दूर आहे, म्हणजे हे काठ असल्यामुळे याचं वजन तिकडे ऍक्ट होतंय, त्यामुळे तो स्किन पासून दूर होतोय, त्यामुळे ते चिकटत नाही. आता आपण चपटी डिश जर पण आपण जर या उलट जर चपटी डिश जर घेतले बघा, चमचा चिकटला, बरोबर, चमच्याला इकडे आधार भेटतोय त्यामुळे तो उचकण्यापासून वाचतोय. बघा, चमचा चिकटला. आता मी तुम्हाला दाखवणार ही चपटी डिश आणली. बघा, हिचे काठ जरा जवळ आहे, आपण चपटी डिश घेऊन बघू. हे बघा, चपटी डिश देखील चिकटली आहे. आता मी सांगतो, मी आता फोन चिकटून टाकणार. बघा, हा फोन आहे, याची काचेची बाजू जी आहे ती मी आता बघा, हे बघा, फोन देखील चिकटला आहे. पण आता ह्या बाजूला थोडी तुलनेमध्ये जरा रफ सरफेस आहे आणि तर बघा तो चिकटत नाही. ओके, आता मी ज्या गोष्टी चिकटवल्या होत्या तुम्ही बघितलंय. आता बघा, अजून काही चिकटून दाखवतो. हे बघा, त्याचा अँगल बदलल्यानंतर चिकटतोय. ह्या बाजूला कमी सरफेस असल्यामुळे ते बघा चिकटलंय. टाल्कम पावडर आहे मी इथे टाकतो बघा, आणि ही सगळीकडे सारखी फिल्म होईल अशा पद्धतीने मी लावतोय. आता बघा, आता आपण बघूया काय काय चिकटतंय. बघा, कॉईन चिकटत नाहीये, बरोबर. पुन्हा घेतो कॉईन, हे बघा कॉईन आहे आणि हा किती प्रयत्न केला तरी तो चिकटत नाही. आता आपण ही प्लेट चिकटून बघा, जी आधी चिकटली ती बघा घसरून जाते. बघा, थांबतच नाही, बघा चिकटून चिकटत नाही. त्यानंतर हा चमचा, चमचा नजीबतच थांबत नाही, बरोबर, पण चालत नाहीये. त्यानंतर हे बघा, मोठा चमचा बघा ना, चिकटत नाहीये. आणि मोबाईल हा बऱ्यापैकी जड, हे बघा थांबत नाहीये, पण मी दाबतोय तरी पण थांबत नाहीये. आता त्याच उलट मी त्याला आता पुसून घेतलंय टाल्कम पावडर आणि या बाजूला काहीच लावलं नाही, बघा इकडे चिकटतोय. आहे की नाही गम्मत. तर मित्रांनो, तर याचा अर्थ काय की
तुमच्या सरफेस मध्ये आवश्यक तेवढे घर्षण जर तयार झाले तर ज्या प्लेन वस्तू आहेत त्या चिकटायला सुरुवात होते. आता आपण हा प्रयोग लाकडाबरोबर करूया. बघू, लाकडाचा तुकडा आहे का, डस्टर आहे, हे सच्छिद्र देखील आहे त्यामुळे तिथे व्हॅक्युम तयार होत नाहीये. बघा, किंवा ही बाजू घेऊया आपण फेल्ड साईडची, हे चिकटणार नाही. तर ह्या कंडिशन मध्ये डस्टर चिकटणं, बघा ही बाजू फिनिश नसल्यामुळे आणि जो हवा तेवढा व्हॅक्युम आणि घर्षण तयार होत नसल्यामुळे ते चिकटणं अवघड होतं. आता मी एक दुसरा प्रयोग दाखवणार आहे तुम्हाला. हा प्रयोग तुम्ही घरी देखील करून बघू शकता. बघा, ही बशी जी आहे ही चहा पिण्याची बशीची नि मातीची. आता ही जर तुम्ही बशी अशी घेतली तर बशीला खूप अशी निमुळती कडा असते, त्यामुळे फक्त असं दोन बोटांनी उचलायला गेलं, समजा मी आता जसं उचलतो आहे ना तसं उचलायला गेलं तर ती उचलणं अवघड होतं कारण हात घसरायला लागतो. परंतु जर आपण आपले हात स्वच्छ साबणाने धुवून घ्या आणि त्याच्यावरचा तेलाचा जो अंश आहे तो निघून जाईल आणि मग आपण जेव्हा असं उचलून जातो तेव्हा हे बघा, बघा तर ही जी बशी आहे ही पण त्याच तत्वावर काम, जी बशी उचलण्याचा आपण प्रयोग करतो हा देखील त्याच तत्वावर काम करतो. यामध्ये मॅग्नेटिझम वगैरे किंवा चुंबकत्व काही नाही. चुंबक काय करतो, चुंबकाचं वैशिष्ट्य काय, चुंबक दुरून वस्तू ओढतो आणि जवळ असलेली वस्तू, माफ करा, चुंबक हा दुरून वस्तू ओढतो याला, आणि आपण जे चिकटवतो हे साधं चिकटणं आहे, याला चुंबकत्व म्हणणे हे मूर्खपणाचे आहे. तर मित्रांनो आता बघा, ही बशी मी आता उचलून दाखवली, तुम्ही ह्या घरी प्रयोग करून बघू शकता. हे बघा, आता मी माझ्या हाताला टाल्कम पावडर लावलेली आहे आणि मी आता कितीही प्रयत्न केला तर बशी मी ग्रीप करू शकत नाही. यावरून तुम्हाला घर्षणाचा अंदाज येईल आणि तुम्ही हे आपल्या मुलांसोबत देखील हे प्रयोग करून बघू शकता. आता इथे मी हाच प्रयोग, आता मी माझी मुलगी आहे तिच्या याच्यावर करून दाखवणार आहे, स्किनवर. इथे बसवतो मी, अस्मिता तू इथे बस. बघा आता तिच्या या हाताला आपण प्रयोग करणार आहोत. हे बघा मी, हे बघा आता मी तिच्या हाताला चिकटून दाखवणार आहे. हे बघा चमचा चिकटलाय, आता आपण प्लेट चिकटवणार आहोत तिचा. हे बघा, हे बघा प्लेट चिकटली. आता कॉइन चिकटून दाखवणार आहे. हे बघा. तर मित्रांनो यामध्ये चमत्कार नाही, विशिष्ट दैवी शक्ती नाही, किंवा जे दैवी शक्ती पण नाही, किंवा लशीमुळे जे म्हणत होते की हे गोष्ट चिकटते तर हे दादा तर खोटं आहे. आता हे माझ्या मुलीला लस दिली नाही तरी तिच्या हाताला चिकटत आहे, म्हणजे असा अर्थ लशीमुळे हे चिकटत नाही. तर मित्रांनो माझा हा प्रयोग कसा वाटला हे तुम्ही नक्की सांगा आणि कॉमेंट करा. धन्यवाद.